शहरातील जुनोना चौक परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे रामनगर पोलीस घटनास्थळी येत असल्याची माहिती आरोपींना मिळताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. यामध्ये शुभम चांदेकर, राणा रामराव यांच्यासह 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 60,000 रुपये, 5 मोटरसायकल, 5 मोबाईल असा एकूण 4,30,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार यांच्या मार्गदर्शनात API दरेकर, PSI वाघमारे, पोलीस कर्मचारी राकेश निमगडे, सुधीर पाटील आदींनी केली आहे. आज आम्हाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुनोना चौक बुद्धनगर येथे काही धंदेघरामध्ये जुगार वगैरे खेळत आहेत. त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठांची परमिशन घेऊन सोबत PSI निलेश वाघमारे, आमचे DB सर्व कर्मचारी आणि असं सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक छापा मारला. त्या छापा दरम्यान आम्हाला घटनास्थळावर 7 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून आम्ही कॅशमध्ये 60,000 रुपये आणि सर्व इतर मुद्देमाल असा 4,19,950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे.